नमस्कार, सर्वांच्या घरी गणपतीचे आगमन झालेले आहे आणि गणपतीचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे मोदक। चला तर मग आज रव्याचे झटपट मोदक कसे बनवायचे ते आपण पाहूयात। इथे साधारण 4 चमचे आपण साजूक तूप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे। हा रवा आपण छान असा गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घेणार आहोत। अशा प्रकारे रव्याचा रंग बदलला की त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि वेलची पूड आपण ॲड करणार आहोत। हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालणार आहोत। हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे। अशा प्रकारे थोडंसं पाणी आटलं की त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे। आवडीप्रमाणे कमी जास्त साखर तुम्ही करू शकता। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण हलवून घेऊयात आणि त्याच्यावरती झाकण ठेवूयात। साधारण 3 मिनिटांनी आपण हे झाकण काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं हे जे मिश्रण आहे तयार झालेलं आहे। आता एकाच मोडला मोदकाच्या त्याच्यामध्ये आपण थोडंसं तूप लावून, थोडेसे ड्रायफ्रूट्स लावून अशा प्रकारे आपण मोदक तयार करून घेणार आहोत। मोल्ड छान असा मस्त भरून घ्यायचा आहे आणि कढीचं जे सारण आहे ते आपण काढून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे मस्त असा आपला रव्याचा झटपट होणारा मोदक तयार झालेला आहे। हा मोदक अतिशय कमी वेळात होतो आणि कमी साहित्यात होतो। घरी असलेल्या साहित्यामध्येच आपला हा मोदक झटपट असा मस्त तयार होतो। चला तर मग आजचा हा मोदक तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलच्या या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, तुमचे कमेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।